नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशातला कोरोना बाधितांचा आकडा आता दिवसाला 10,000 वाढतोय. यात महाराष्ट्र आणि मुंबईचाही मोठा वाटा आहे. मुंबईत कोरोना बाधितांना अनेक अडचणींना सध्या सामोरं जावं लागतंय. अनेकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतोय अशा अनेक कहाण्या समोर येत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांसमोर संकटांचा अक्षरशः डोंगर उभा आहे. यात पुनश्च हरिओम म्हणत उद्यापासून अनलॉकला सुरुवात होतीये आणि या सगळ्याबद्दल मुंबईकरांची पुढची वाट नेमकी कशी असणार आहे हे सगळं सांगण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख. अस्लमजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये. खरं तर उद्याचा दिवस हा मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. गेली कित्येक महिने, आपण 2 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आपण लॉकडाऊनमध्ये होतो, आता अनलॉक होतोय, पुनश्च हरिओम म्हणतोय. कसं असणार आहे हे पुनश्च हरिओम आणि मुंबईकरांचं जगणं उद्यापासून कसं असेल? गेल्या 2 महिन्यापासून आपण सगळे लॉकडाऊनमध्ये होतो आणि मॅक्झिमम प्रयत्न जे एका राज्य सरकारने केले पाहिजे त्या पद्धतीने एक एक पॅरामीटर लक्षात घेऊन आपण मुंबईत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आपण प्रयत्न केला की कुठल्याही पर्यायाने रुग्ण कमी झाले पाहिजे. पण आता सध्या परिस्थिती अशी आलेली आहे, ज्या पद्धतीने आपण आता बघत आहेत की दुसऱ्या देशामध्ये काय होत चाललेलं आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशाला जर आपल्याला परत सर्व समान करावं लागेल तर आपल्याला नवीन SOP तयार करायची गरज आहे. म्हणून आपण आता जे आहे मुंबईला आणि महाराष्ट्राला परत व्यवस्थित करण्यासाठी हे लॉकडाऊन उघडण्याचं काम केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण ते बाकीचे जे पॅरामीटर, आता येणारा पावसाला आहे त्याच्यात रुग्ण आणखीन येतील, नवीन रुग्ण जे पावसाला जे वॉटरबॉर्न डिझीज असतात ते समोर येतात दरवर्षीप्रमाणे, हे सगळं लक्षातच घेऊन आणि सोच विचार व्यवस्थित करूनच हे लॉकडाऊन आपण उघडण्याचा निर्णय घेतला. बर, पण उद्या नेमकं काय काय उघडलं जाईल? नाही, जे जे आपण उघडणार आहे त्याची माहिती सगळी देण्यात आलेली आहे. बर, आणि आता नवीन जे माहिती आहे ते की आपण बसेसची सेवा पण सुरू करत आहेत आपल्या MMR रिजनमध्ये. आणि बाकी दुकाने कशी उघडायची, कुठल्या टायमाने उघडायचं, म्हणजे दुकाने असलं तर समजा 2 ठिकाणी दुकाने आहेत तर एका रोडच्या पलीकडे दुकाने असतील एका दिवशी ते उघडणार, दुसऱ्या दिवशी ते जे असणार पलीकडचे दुसऱ्या साईडला ते उघडले जाणार, मग बसेस चालणार त्यामध्ये किती लोक बसतील, मग आपण टॅक्सीज आणि कॅब चालू केलाय त्यामध्ये किती संख्या असली पाहिजे त्याच्याबद्दल लोकांना माहिती देण्यात आलेली आहे. मग आपण ऑफिसेस उघडतोय, ऑफिसेस कुठल्या पद्धतीने आपलं उघडलं पाहिजे, त्याच्यातले नेमणूक किती आपले कर्मचारी काम करतील त्याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे हळूहळू सर्वसामान्य आपल्याला करण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. सगळं ते SOP आणि सगळं जे आपण करणार ते देण्यात आले आणि यापुढेही म्हणजे हे करत असतानाही आणखीन काही लोकांनी सजेशन दिलं. आता आपण ऑलरेडी जे एक इश्यू केलेला आहे गाईडलाईन्स त्याच्या व्यतिरिक्त पण काही लोकांनी आणखीन सजेशन दिलेले आहेत. त्या सजेशन वरती पण आपण टप्प्याटप्प्याने 2-3 दिवसांनी आपल्याला लागला की मुंबईमध्ये हे पावलं उचललं पाहिजे ते आपण निर्णय घेऊ. जसं आधी आपण गाईडलाईन्स दिल्यानंतर काही चांगले सजेशन आले की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि हे हार्डवेअरची दुकानं उघडली पाहिजे, आपण ते उघडण्याची कामं केली. मग आता अजून लोकांचे आपण सजेशन घ्यायची कामं चालूच आहे. चांगले सजेशन असतील, मुंबईकरांनी सांगितलं की हे केलं तर आपल्या इकॉनॉमीसाठी फायदाही होणार, रुग्णही नाही वाढणार आणि आपल्याला सगळं व्यवस्थित करता येईल, तर सगळं आपण टप्प्याने घेऊ. आपण वाट नाही बघणार की परत 1 महिन्यानंतरच करायचंय का. बर, पण महाराष्ट्र आता ज्या परिस्थितीतून जातोय, जे आकडे रोज येत आहेत ते चिंता वाढवणारे आहेत. महाराष्ट्र आता काही दिवसात 1-2 दिवसात कदाचित चीनच्या आकड्यांना सुद्धा मागे टाकेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुमच्यावर अशी टीका सुद्धा होतीये की तुम्ही शांघायचं स्वप्न दाखवलं, शांघाय दूर राहिलं पण मुंबईचं उहान केलेलं आहे, या टीकेला उत्तर काय? हे बघा, टीका करणाऱ्याला मी आता काय बोलू, फक्त महाराष्ट्रापुरतच टीका राहिलेली आहे का? देशासाठी ज्या निर्णय दिलेले आहेत त्या विरोधी पक्षांना विचारू इच्छितो, ते कुठपर्यंत योग्य झालं? अचानक यायचं आणि काही आपण देशाला हे घोषित करायचं की ते बरं की महाराष्ट्र सारख्या राज्याने जे पहिला नियोजन केलं, विचार केलं, त्यानंतर उघडलं और रुग्ण महाराष्ट्रात वाढले हे मान्य करतोय, पण त्याबरोबर आपण हेही बघा की जेवढे रुग्ण महाराष्ट्रात आलेत त्याच्यात 55% बरे होऊन गेलेत, त्याचे फिगर का मीडियामध्ये येत नाही?
त्याचे फिगर जे डॅशबोर्डवरती टाकले त्या लोकांसमोर जात नाही. म्हणजे कुठेतरी काही ठराविक मीडियानी हे निश्चितच केलेलं आहे की चांगलं काम झालं त्याच्याबद्दल दाखवायचंच नाही, काय राहून गेलं. हे पॅन्डेमिक आहे, हे काय नॉर्मल जीवनसारखं चाललेलं आता देशात किंवा जगात नाही परिस्थिती आहे. अख्ख्या जगाच्या पार्श्वभूमीवरती किंवा आपण जर बघितलं ज्या पद्धतीने महाराष्ट्राने मायग्रंट वर्करचं हँडलिंग केलं किंवा लोकांना रिझन चालू करण्यासाठी केलं, दुसऱ्या राज्याची संख्या बघा ना, ज्या पद्धतीने आपण टेस्टिंग केले आहे, ज्या पद्धतीने आपण स्क्रीनिंग चालू केलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण नवीन हॉस्पिटल तयार केले आहेत, ज्या पद्धतीने आपण नवीन नर्सेस अँड डॉक्टर्स अरेंज करून नवीन नवीन सेटअप करत आहेत, त्याची पण कुठेतरी चर्चा झाली पाहिजे. होय, कुठेतरी एक दोन केसेस मध्ये असे समोर आलेले आहेत, व्हिडिओ समोर आलेले आहेत, पण 10 व्हिडिओ जर चुकीचे आलेत समोर, त्याच्यात एकच व्हिडिओ सत्याचा निघतो, 9 व्हिडिओ बोगस निघतात, अशा लोकांवरती पण काहीतरी लोकांनी हे टीका केली पाहिजे किंवा विरोधी पक्षाने समजला पाहिजे की आपण कुठल्या पद्धतीने आपण लोकांसमोर हे सगळं करतोय ते योग्य आहे का. आणि घरात बसून सजेशन देणं सोपं आहे की बाबा हे करून टाका, घरात हे करून टाका, हे आयसोलेशन बेड लावून टाका. अरे सगळं करत असताना त्याची जरा मागची पार्श्वभूमी बघावा लागतो. आपण काही सजेशन दिल्यानंतर ते प्रॅक्टिकल किती ठरणार आहे याच्याबद्दल पण विचार झाला पाहिजे. बर, पण आता अशी सुद्धा तक्रार, खरं तर काही व्हिडिओंच्या बद्दल नाही पण सर्वसामान्य माणसांची जी तक्रार आहे ती तुमच्यापर्यंत सुद्धा आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की हो हे होत आहे. मुंबईच्या अनेक हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करून घेत असताना अनेक अडचणी येत आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही आहे, त्यांना उपचार मिळत नाही आहेत, अशी सातत्यानं तक्रार येते आहे. त्याच्यानंतर डॅशबोर्डची मागणी झाली, पण या सगळ्यामध्ये इतका उशीर का होतोय? हे बघा, जशी जशी तक्रार येत गेली तशी तशी प्रॉम्प्ट ऍक्शन आपण घेत गेलो. आधी आपल्याकडे तक्रार आली की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बिल जास्त घेत आहेत, मग आपण राज्य सरकारतर्फे गाईडलाईन्स दिलं आणि गाईडलाईन्स करून सांगितलं की कुठल्या पद्धतीने किती पैसे घ्यायचे, ते SOP तयार करण्यात आलंय, ते डायरेक्शन देण्यात आलं, त्याची अंमलबजावणी होतीये. तरी त्याच्यावरती काही मोठे रुग्णालय ते हे घेत नव्हते, दखल घेत नव्हते. मग आपण एक IAS ऑफिसर नेमवलेला आहे, आपण ऑडिटर नेमवलेला आहे, प्रत्येक IAS ऑफिसरला आपण ठराविक हॉस्पिटल देण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यावरती ऑडिटर बसवण्याचे काम केलेले आहे. म्हणजे आता प्रत्येक बिल जे आहे ते निघतोय त्याच्यावरती आपलं लक्ष आहे. आणि जे काय आधीच्या लोकांनी गाईडलाईन्सला व्यवस्थित नाही फॉलो केलाय त्याची तक्रार करून घेतलेली आहे. जरा हे ठीक होऊ द्या, जरा हे कोरोनावरती थोडा नियंत्रण झाला, जेवढे असे जे रुग्णालय असतील, मोठे असतील की लहान असतील, ज्यांनी हे नॉर्म्स त्यांनी फॉलो केले नसेल त्याच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. आणि आता रुग्णांना सुविधा मिळत नसेल नंतर करून काय उपयोग? आता आता काय केलं जात आहे, किती जणांवर कारवाई केलेली आहे ज्यांनी लूट केलेली असेल, मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले असतील किंवा नाकारला असेल प्रवेश त्यांना, त्यांच्यावर काय कारवाई करतंय सरकार? एका ठिकाणी विरोधी पक्ष म्हणतं की हॉस्पिटलमध्ये जागा नाही, आणि एका ठिकाणी ते म्हणतात की बाबा एवढे मोठे आपण कशाला रुग्णालय तयार करतात. म्हणजे त्यांनी पहिला नक्की करावं की त्यांचं म्हणणं काय, हॉस्पिटल करायचं का नाही, जागा आहे का नाही. एका ठिकाणी सांगतात की सगळे बेड रिकामे पडलेले आहेत, एका ठिकाणी म्हणतात हे होतच नाही. आणि आम्ही जेव्हा त्यांना म्हणतो की हे बघा आमच्याकडे हे तयारी झालेली आहे, MA वाड्याचे हॉस्पिटल आम्ही चालू करून घेतलेलं आहे, ते म्हणतात तिथे नर्सेस नाही, तिथे डॉक्टर्स नाही. मग आम्ही चॅनलवाल्यांना घेऊन जातोय, हे बघा इथे डॉक्टर्स आहेत, इथे नर्सेस आहेत. आणि काय असतोय, लोक पॅनिक होतात. आता त्यांचा रिझल्ट आला की ते पॅनिक होतात, मग पॅनिक होऊन कुठेही पडतात. आता आमचा डिझास्टर सेलमध्ये आपण आता बसून बसून फोन लावा, ताबडतोब 5 मिनिटात आपल्याला जे आहे त्या तुम्हाला रेफरन्स नंबर भेटणार. आणि आणखीन आपण त्याला सरळ करण्यासाठी आता आयुक्तांनी एक नवीन हे केलेला आहे, नवीन SOP केलेली आहे की तुमच्याकडे जसा तुम्ही तुमची तक्रार नोंद केली ताबडतोब ते वॉर्ड कडे जातो आणि ते वॉर्डचे अधिकारी मग तुम्हाला संपर्क करतात आणि वॉर्डात बोलून घेतात किंवा आमचे MOH चे अधिकारी त्या घरात जाऊन त्याची तपासणी करतात आणि योग्य असला तरच त्याला हॉस्पिटलचं आपण हे ऍडमिट करून घेतो. असलमजी, तिथेच त्यांना औषध देऊन बरं करायचा प्रयत्न करतो. असलमजी, आज मुंबईकरांना सांगा, मुंबईकरांच्या मनात खूप मोठा संभ्रम आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये. तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही सांगा आज किती हॉस्पिटलमध्ये ICU उपलब्ध आहेत, तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का किती बेड आता सरकारकडे उपलब्ध आहेत आणि किती व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, ह्याची आकडेवारी एकदा मुंबईला सांगा, जेणेकरून सगळ्यांना स्पष्ट होईल की बाबा अशी काही परिस्थिती नाहीये, जे पसरवलं जात आहे ते चुकीचं पसरवलं जात आहे. एक
चांगला प्रश्न आपण उपस्थित केला आणि त्याच्याबद्दल लोकांनी माहिती करून घ्यावं. पहिले तर मी सांगतोय, पॅनिक होवायची गरज नाही. भरपूर हॉस्पिटल, भरपूर आयसीयू आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण 1916 वरती जर तक्रार केली त्याची तर काही आपल्याला आकडेवारी आहे आपल्याकडे किती देतो आयसीयू देतो आता ऐकून आपल्याकडे घ्या ना, आहेत आणि सगळं देतो किती बेड तुम्हाला. उपलब्ध आहेत? आता लोकांना माहिती द्यायचं काम करतो आणि त्याच्याबरोबर तुम्ही जे प्रश्न मला विचारला त्याचीही सगळं मी तुम्हाला उत्तरं देतो. म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की बाबा त्यांची पॉझिटिव्ह आल्यानंतर हा पुढचं काय असतं. मग ऑटोमॅटिक त्यांनी 1916 वरती जर केलं त्याला रेफरन्स नंबर भेटणार. रेफरन्स नंबर भेटल्यानंतर 2 तासाच्या आतमध्ये त्याला फोन येणार आणि ते फोन आल्यानंतर तुम्ही वॉर्डात जा, तिथे आम्ही एक नर्सेस आणि डॉक्टर्स ठेवलेले आहेत की बरं तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही तुमचा ऍड्रेस द्या, बर मग ते येऊन तपासणी करतील. एक दुसरा, आपण आता हॉस्पिटल आणि बेडच्या बद्दल मला सांगितलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की बीकेसी मध्ये आपण एक हॉस्पिटल चालू केलेलं आहे, त्यामध्ये आज 100 पेक्षा जास्त तिकडे रुग्ण मध्ये जे आहे तिकडे पेशंट ऍडमिट आहेत. आपल्याला तिकडे 1000ची कॅपॅसिटी आहे आणि ते 1000 मध्ये 50% जे आहे ते ऑक्सिजन सोबत ते बेड तिकडे तयार झालेले आहेत. बर दुसरं, आपलं जे तयारी आहे ते एक्झिबिशन सेंटर नेस्को मध्ये आहे, तिथे आपण 3000 बेडची तयारी केलेली आहे. आता आपण लोकांना पाठवू शकतो आणि तिथेही आपण 50% मध्ये ऑक्सिजन लावण्याचं काम केलेलं आहे. तिथे आपण 100 पेक्षा जास्त जे आहे तिथे डायलिसिस सेंटर हे करतोय. ते पूर्ण पन्नास तयार झालंय, पूर्ण तयार ऐकून झालंय ते. आता त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट नेऊ शकतो, उपचार होऊ शकतात तिथं की अजून काम व्हायचं बाकी आहे काय? असं आहे की आपण हॉस्पिटल जेव्हा चालू करतोय रुग्ण जसं जसं वाढणार तसे तसे आपण स्टाफची व्यवस्था करतोय. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बर जगात नर्सेस आणि स्टाफची कमतरता होत आहे. आपण आता ग्रीन झोन मध्ये स्टाफ आणलेला आहे, आपण दुसऱ्या राज्यामधून स्टाफ आणलेला आहे आणि आपलं नियोजन चालू आहे. कुठल्याही पेशंटला तुम्ही आता पाठवा, ते नंबर घेऊन तुमचा चॅनल सोबत पाठवा. जर तुम्हाला ऍडमिशन भेटत नसेल तर तुम्ही मला सांगा, नक्कीच खूप एमएमआरडी आश्वासक मध्ये तुम्ही पाठवा. बोलताय. एक छोटासा ब्रेकचा वेळ झालाय, आणखी सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत. मुंबईकरांना सध्या सगळ्यात मोठं संकट एक दिसतंय, ते म्हणजे पावसाळा, जो मुंबईसाठी खूप हार्ड असतो. खरं तर अनेक संकटांना सामना करावा लागतो या पावसाळ्याच्या काळात. आता कोरोना आहे, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये कसा मार्ग काढायचा याच्याबद्दलचे प्रश्न आपण विचारणार आहोत पालकमंत्र्यांना. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीबद्दल बोलण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री असलम शेख आता आपल्यासोबत आहेत. असलमजी, आज सामनाच्या माध्यमातून सोनू सूद यांच्यावर जी टीका करण्यात आलेली आहे, त्यांच्या भोवती जो अविश्वास दाखवला गेलेला आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काँग्रेस समर्थन करतं या बाबतीचं, जी टीका केली आहे त्याची? हे बघा, टीका केली त्याच्याबद्दल माझा मी का सामना वाचला नाही. पण मुंबईमध्ये जे कोणी प्रयत्न केले, मुंबई असू दे का देशात, मायग्रंट वर्करसाठी किंवा परिस्थितीमध्ये लोकांनी मदत केली त्याचा कौतुक केला पाहिजे. आणि सोनू सूदला मी, तो माझ्या संपर्कात होता, मी त्याला ट्रेनर देण्याची कामं केलेली आहे. तो मला लिस्ट द्यायचा, मी त्याला ट्रेनर देण्याची कामं केलेली आहे. आणि जिथे जिथे आवश्यकता लागली, फक्त त्याला नाही, जे कोणी माझ्याकडे आला आणि हे नाही बघितलं की बाबा हा पक्ष हा अमुक पक्षाचा आहे किंवा हा अमुक जातीचा आहे. योग्यता जे असेल, जे खरं म्हणजे गरज होती मुंबई शहराला, ते सगळं कामासाठी दिलेलं आहे. आता कोणाचं व्यक्तिगत का त्याच्याबद्दल टिक्क असेल, त्याच्याबद्दल मला काय जास्त बोलता येत नाही. बरं, पण तुमचं असं म्हणणं आहे की व्यक्तिगत याच्यातून आरोप केलेला आहे हे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही सांगताय की तुम्ही स्वतः त्याला सहकार्य केलेलं आहे या सगळ्याबद्दल. मग अशा प्रकारची टीका समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींबद्दल तुम्हाला पटते का? आता मी माझी नेहमी जे बातमी असते किंवा नेहमी मी जे बसतोय प्रेस बद्दल, तर मी टीका करण्यामध्ये जास्त विश्वास करत नाही. आता केंद्र सरकारने पण काय काय निर्णय घेतले त्याच्याबद्दल लोकांनीच विचार करावा, किंवा राज्यामध्ये कोणाला कोणाबद्दल काय बोलायचं असेल तर ज्यांनी हे लिहिलंय त्याला जर तुम्ही विचारलं तर योग्य होईल की त्यांनी का लिहिलंय, त्यांनी लिहिलंय त्याच्या मनात काय, त्याच्या विचारात काय, त्यांनी का या पार्श्वभूमीवरती केलं असेल त्याचा उत्तर तोच देऊ शकतो. मी देऊ शकत नाही. सोनू सूद हा माझा मित्र आहे आणि जुना मित्र, आजपासून नाही, माझी मैत्री आज सुमारे 5-7 वर्षापासून आहे, तर त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत. पण तुमच्या मित्राच्या कामाबद्दल, त्यांच्या हेतूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलेलं आहे, हे योग्य आहे का?
सोडून द्या कोणी केलंय ते, पण त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या हेतूबद्दल जो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे त्याच्यावर आरोप केले गेलेले आहेत, ते योग्य आहेत का? मला एक विनंती आहे की आजच्या स्थितीमध्ये आपल्या राज्याला, आपल्या शहराला काय गरज आहे, काय पार्श्वभूमी असली पाहिजे, काय सजेशन आपल्याला देता येईल, किंवा कुठे आम्ही चुकतोय त्याच्याबद्दल जर आपण विचारलं तर मला अति आनंद होणार. आधी कोणी कोणाच्या वरती टीका केली त्याच्यावरती मी आधीच सांगितलं मी काय त्याच्यावरती बोलणार. मी ते अभ्यासच केला नाही, मी आज पेपरच वाचला नाही, मी काल दौऱ्यावरती होतो, मी ठाण्याला गेलो, त्याच्यानंतर मुळशीवरती गेलो. मुळशीच्या इथे सुमारे 5 गाव असे आहेत त्यामध्ये ते चक्रवादळमुळे त्यांचं नुकसान झालेलं, तिथे जाऊन रात्री पहाटे 2 वाजता आलो. आज सकाळी आपण मला हे सांगितलं की बाबा आमच्या बरोबर बसा, आंघोळ केलं नाही, डायरेक्ट तुमच्या बरोबर बसलो, अजून नाश्ता केला नाही. सोनू सुच्चे तुम्ही मित्र आहात, इतक्या वर्षांपासून तुम्ही त्यांना ओळखताय, तुम्ही त्यांना ओळखताय, मग सोनू सूद खरंच अशा पद्धतीने राजकीय भूमिकेतून हे काम करतायत की प्रामाणिकपणे काम करतायत? तुम्ही मित्र आहात त्यांचे, राजकारण सोडून द्या, कोणी काय टीका केली सोडून द्या, पण तुम्ही मित्र म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय सोनू सूदचे, की सोनू सूद यांनी जे काम केलं ते राजकीय भूमिकेतून केलं, कुणासाठी, कुठल्या तरी राजकीय पक्षासाठी काम केलं की माणुसकीसाठी काम केलं, मित्र म्हणून तुम्ही सांगा. हे मला एक सांगा, आता जेव्हा मी काम करतोय किंवा आपण राज्य सरकार काय काम करतं ते चांगली कामं करतात, अधिक त्या कामामध्ये काही लोकांचे काय ओपिनियन होऊ शकतं, आता त्या ओपिनियन बद्दल मी ओपिनियन चेंज करू शकत नाही. काही लोकांना असं वाटतोय की बाबा आपण थाली वाजवलं तर ते योग्य होतं, तर योग्य आहे, त्याच्यावरती टीका करण्याच्या ऐवजी चुक कुठे झालेली आहे, चुक कशी दुरुस्ती करता येईल, आपल्याला कसं आता या पॅन्डेमिकमधून बाहेर पडता येईल, कसं सर्वसामान्य जीवन परत आपल्याला व्यवस्थित करता येईल, त्याच्याबद्दल काय प्रश्न विचारला. ठीक आहे, ठीक आहे, तुमच्यासाठी अडचणीची गोष्ट आहे, कारण ज्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही आहात त्यांच्यावर टीका करणं, त्यांच्या वर्तमानपत्रावर, संपादकावर टीका करणं तुम्हाला थोडस अडचणीचं ठरू शकतं. पण आता प्रश्न हा आहे, तुम्हाला जो हवाय तो प्रश्न विचारतो, मुंबईत आता पावसाळ्यामध्ये अनेक संकटांना सामोरं जावं लागणार आहे, अशा संकटाच्या काळामध्ये आणि पॉझिटिव्ह कामाबद्दल चर्चा करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. हा ठीक आहे, अभिनंदन तुमचं, पण आज मित्राच्या बाजूनं तुम्ही उभं राहिलात तेही काही कमी नाही आहे. पण आता मुंबई पावसाळ्याला सामोरं जाते आहे, आता पहिल्या पावसापासूनच मुंबईमध्ये जर पाणी साचायला सुरुवात झाली असेल त्यात कोरोना, मुंबईकरांनी आता पुढचा पावसाळा नेमका कसा काढायचा आहे? हे बघा, मुंबईमध्ये पाऊस ऑलरेडी आलेला आहे आणि चक्रवादळ बाजून निघून गेलेलं आहे आणि अशी परिस्थितीमध्ये पण मी आपल्याला सांगू इच्छितो की पॅन्डेमिक असताना, कोरोनाचा एवढा मोठा आपल्यावरती संकट असताना, महानगरपालिका आणि विशेष म्हणून मी मुंबईचा पालकमंत्री नगरसेवक पण होतो म्हणून मला याच्याबद्दल काळजी होती, म्हणून टायमावरती आपण नाले सफाईची कामं हातात घेतली आणि 95%पेक्षा जास्त आपण नाला जे आहे साफ करून घेतला. तरी पाणी का साचतंय पहिल्याच पावसात? साहेब पावसात पाणी का साचतंय? काय, मुंबई शहर जे आहे ते एक आयलंड आहे, काही ठिकाणी असे आहे ते सॉसर आहे, सॉसर सारखा असतो ना, लो लाईंग एरिया आहे, त्यामध्ये नाले. तुमचे जुने बाईक मी तुम्हाला काढून दाखवतो, तुम्ही आतापर्यंत शिवसेनेवर सातत्याने टीका करत होतात, काँग्रेस जेव्हा सोबत नव्हती तेव्हा याच मुद्द्यावरून तुम्ही कठोर टीका केलेली होती, आज तुम्ही सरकारमध्ये गेलात म्हणून भाषा बदलली का? हे तुमचा म्हणजे माझ्याबद्दल विचार चेंज करायची आवश्यकता नाही. मी तुम्हाला सांगतोय की मला आता संधी मिळाली आहे आणि मी तुम्हाला फोटो सहित आणि तुमचे जे जेव्हा जेव्हा सफाई होत असताना सगळे चॅनलवाल्यांना आमंत्रित केलं होतं आणि आयुक्तांना स्वतः सांगितलं की सगळ्यांना घेऊन जा आणि दाखवा. असलं मी याच फोटो सेशनवर तुम्ही सातत्याने टीका करायचात. अहो आता आम्ही टीका घेतोय की राहून गेला असेल, नाले सफाई नाही झाली असेल, टीका घेतोय आणि करून घेतोय ना. आम्ही कुठे बोलतोय की 100% जे आम्ही 100% जे आम्ही परफेक्ट आहेत, आम्ही देव नाही. आमचा प्रयत्न आहे की चांगलं आणि सुशिक्षित आणि या पॅन्डेमिकतून बाहेर यायचा. आम्हाला काही कळ, आम्ही पहिल्यापासूनच टेस्टिंग मध्ये काय कमी केली नाही, आम्ही पहिल्यापासूनच कधी नाही सांगितलं की नाही आमच्याकडे रुग्ण कमी झाले, येऊ द्या, आम्ही फेस करणार. ठीक आहे, आणि याच्यातनं महाराष्ट्र आणि मुंबई पहिला बाहेर पडेल
नक्कीच. आणि आपल्या सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे असलमजी, की आपल्या महाराष्ट्राला आणि मुंबईला कोरोनामुक्त करायचं आहे. संकटांची मालिका प्रचंड मोठी आहे, या सगळ्या संकटावर आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. सरकारमध्ये तुम्ही आहात, जबाबदारी तुमची आहे, त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारले जातील, आमचं ते काम आहे. तुम्ही आज आलात आणि सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.